नमस्कार, येवकार दनपारच्या खबरांत साहिल नारुलकराचो येवकार खबरो विस्तारान. संवसार पाडव्याच्या मुहूर्तार गोंयच्या इंडिया अलायन्साचो लोकसभा प्रचार सुरू जाला. पत्रादेवी हुतात्मा स्मारकाक आर्गां ओंपून उत्तर गोंयचो उमेदवार रमाकांत खलप आनी दक्षिण गोंयांत कॅप्टन विर्यातोचो मडगांव लोहिया मैदाना वेल्यान प्रचार सुरू. म्हादय टायगर रिझर्व नोकरेचे इशू वेल्यान काँग्रेस इंडिया अलायन्साच्या फुडाऱ्यांनी बीजेपीक जोडली. गोयचे इंडिया अलायन्साचो लोकसभा प्रचार सुरू. पत्रादेवी हुतात्मा स्मारकाक वंदन करून उत्तर गोयचो उमेदवार रमाकांत खलपाची मोहीम सुरू. गोव्याच्या लोकसभेन आमच्या काही माजी खासदारांनी जरूर आवाज उठेलो, परंतु गेली 25 वर्षा हो आवाज खंय कित्याक बंद झालो हा नको. परत एकदा आमच्या लोकसभेन गोयचो आवाज बुलंद करूया ही तुमच्याकडे हांव मागणी करता. म्हादय टायगर रिझर्वा वेल्यान विरोधी पक्ष फुडाऱ्यान सरकाराक धुलो. हे म्हादयचे जे पॉलिटिक्स आज दोन्ही हे जाव केंद्र सरकार आणि स्टेट हे राज्याचे सरकार जे करता हे लोकांक फक्त पॉलिटिक्स करपाक आज आणि लोकांनी हॅपिनेस पण घालपाक आज दुख माका जाता. जेन्ना जेन्ना ऑपोजिशन म्हणून विधानसभेन आम्ही जेन्ना प्रश्न मांडटा जाव म्हादयचो आम्ही ते मांडटा की बाबा जे हे टायगर रिझर्व म्हणून डिकले कित्याक कोणा गोयांत. 25 वर्षात कांयच करूंक ना. आमदार कार्लोस फेरेर उलयलो. आमचे आमचो मेंबर ऑफ पार्लमेंट आशिल्लो तो हिंगा नॉर्थ गोवाचो कितले पाटी निवडून आयलो, आतां चेंज करूंक जाय. चेंज कित्याक? कित्याक जॉब ना लोकांक, जॉब क्रिएशन ना, जॉब ऑपॉर्च्युनिटी ना, डेवलपमेंट कांय ना. भरपूर पोर्टफोलियो आशिल्ले हातीन म्हूण लोकांचे डेवलपमेंट उदरगत आमचे गोंयचे पासत कांय केलें ना. दक्षिण गोयचो उमेदवार कॅप्टन विर्याताचो मडगांवा लोहिया मैदाना वेल्यान प्रचार सुरू. आयज असलो टायम आयल्लो आसा आमच्या गोंयकारांक, एक एकट्या गोंयकारांक आमी भायर येवचे पडटले. कित्याक? ना जाल्यार थोड्याच वर्सांनी आमची भुरगीं, आमची फुडली पिळगी आयज पासून भुरगीं जल्मान येवंक ना ती विचारतली. तुमच्या मातशे भायर येवंक जाले ना 2024 आमचे गोंय सांबाळपाक, तुमचे संविधान सांबाळपाक. लोकांक खातीर विरोधक एकठांय आयले. शरद पवार एनसीपीचो गोयचो अध्यक्ष जुजे उलयलो. भाशेन एकठांय जावपाची गरज आनी गरज आसली, सुरवातेक सावन गरज आसली आनी हे केन्नाच जावंक ना. पूण जेन्ना पयले पावटी आयज गोंयांत सगळ्यो ऑपोजिशन पार्टी जे एकठांय जाल्या अंडर इंडिया अलायन्स, जरी तर हे दोन जाण जर आयज कॅन्डिडेट आसा न्हू, हे चिंतनाका ते कॅन्डिडेट म्हणून जाणा एकलो एकलो भाव, तो जाऊ काँग्रेसचो, तो जाऊ एनसीपीचो, तो जाऊ अलायन्स पार्टीचो, हेचेर जबाबदारी आसा म्हणून दाखवलेलो. प्रुडंटा खातीर मकबूल बायगीमणी आणि भिमा पाटील. फुडले 40 वर्सां काँग्रेसीक सत्तेर येवप शक्य ना म्हणून मुख्यमंत्री सावंत उलयलो. तांकां खंय 1745 कोटीची इन्कम टॅक्साची नोटीस आयल्या. तांच्यांनी आपले शटर बंद केला म्हणून मुख्यमंत्रीची टिका. भाजप अबकी बार 400 पार. दोतोर धर्मदाया भाई नाव काढले म्हणून हांव सांगता, काँग्रेस जी आहा पळय न्ही फुडल्या 40 वर्सांक सत्तेर येवंक शकना. तुम्ही म्हणटले कित्याक काय म्हणून बरोवन दवरात. त्यांच्यानी 1700 कोटीची तांकां इन्कम टॅक्साची नोटीस येयल्या. 1700 कोटी तांच्यांनी दुकान बंद केले. आमी अबकी बार 400 पार जे म्हणटा पळय न्ही ते वगीत म्हणना. पुराय देशात आज मोदीजीची लहर आसा. पुराय देशात डबल इंजीन सरकार जे आसा 100% येता. त्यांच्यानी आपले शटर बंद केला. 135 कोटी जे आसले पळय न्हू तो अकाउंट सीज जालो. म्हणून तांची परिस्थिती हांगा न्हू पुराय देशात कठीण जाल्ली आसा. ताका लागून हांगासर उत्तर गोंयान आनी दक्षीण गोंयान मातशे हेवटेन तेवटेन प्रत्येक कडेन वचपाचो ते प्रयत्न करतले. म्हाका तितूर वचपाचें ना, बट हांव निव्वळ विचारतां की काँग्रेसीन गोंया खातीर कितें केलें हें तेंच्यांनी सांगचें. तांचेंय डबल इंजीनचें सरकार आसलें 2004-14 आनी आमचेंय सरकार आसा डबल इंजीनचें 2014-24. आमी 35,000 कोटी रुपया गोंयांत मोडले. हांव डायरेक्ट पयशे मोडले तितकेच सांगता. जाल्यार म्हाका रमाकांत खलपान सांगचें की 2004-14 कितले हजार कोटी रुपया मोडले ते. तेणी एखादो प्रोजेक्ट म्हाका सांगचो 2004-14 हो प्रोजेक्ट आमी गोंया खातीर केंद्रा कडल्यान हाडून केलो, ना जाल्यार हांव 20-25 प्रोजेक्टांची वळेरी वाचता पयशा सहित
त्यांनी जाहीर करचे पेपरा खातीर त्यांनी गोंया खातीर कितें केलें तें हांव अशें दायब म्हणून हांवें म्हटलें म्हाका प्रोजेक्टाची नांवां आनी प्रोजेक्टाचेर उलोवपाक लावं नाका म्हाका एक वर पावचें ना हांव प्रोजेक्टाचेर उलयत रावत जाल्यार त्या खातीर आयज पर्यंत काँग्रेसीन एकूच काम केलां लोकां मदीं जातीभेद आनी धर्मभेद केला तूं हिंदू तूं मुस्लीम तूं कॅथलीक हें सांगलें आनी मतां मागल्यां आमी जातीभेद करून मतां मागना आमी विकासाच्या आधाराचेर मतां मागता आमकां ह्या देशाचो विकास केला तो पळयात आनी आमकां मतां मारात आमी सांगता आसतना आमकां चार पिलर लागता फक्त आमकां चारूच जाती लागता एक नारी शक्ती दुसरे युवा शक्ती तिसरी किसान शक्ती आनी चवथे गरीब कल्याण वेंचणुकेंतल्यान आरजेपी कशेंच फाटीं सरचें ना जिखूनच इंडिया अलायन्साक जॉयन जातलें म्हूण सांगिल्लें तुमी उमेदवार कित्याक घाल्ले इंडिया अलायन्साक आरजी फुडारी उमेदवार मनोजाचो प्रस्न कलब विरयात खंय स्वार्थी एकलो रिटायरमेंटाक दुसऱ्याक कोणूच वळखना बीजेपीची सेटींग म्हूण मनोजाची हेडोना वयल्यान दोगूय सणसणीत जाप लायकेचो आसा हो कॅन्डिडेट जर जिखतलो हें जर काँग्रेसीक दिसलेलें जाल्यार म्हाका दिसना काँग्रेसचो कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक इतलो लेट जाता आसलो म्हणून हांगा लॉबिंग जाला हांगा बीजेपीच्या सर्वे नंतर बीजेपीचो सर्वे जाल्या उपरांत हांगा कॅन्डिडेट डिक्लेअर जाला म्हणजे कोण वीक कॅन्डिडेट आसा कोण वोट स्प्लिटर म्हणून वावरतलो कोण वोट स्प्लिटर जातलो आनी जर चुकोन जिखलो जाल्यार तो आमच्या कडेन येतलो काय ना हे सगळी कॅल्क्युलेशन जाला आमी तुमकां हेच्या पयलीं सांगलेलें की तुमी दोनूय कॅन्डिडेट घालचे न्हू कित्याक आमी आफ्टर विनींग जर आमी जिखले जाल्यार जो नॉन एनडीए अलायन्स आसतलो सद्या एनडीए अलायन्सा फुडें आसतलो काय ना खबर ना बट जो नॉन एनडीए अलायन्स आसतलो तेका आमी आमची दोनूय सिटां दितले म्हणून जाल्यार तुमी कित्याक कॅन्डिडेट घातले ते रावो आमकां फरक पडना आतां ते रावल्ले आहा आमी तेंच्या कडेन भीक मागपाचे ना आमच्या खुस्ताचेर इलेक्शन जिखपाक आमकां कळटा आमच्या खुस्ताचेर आमी बीजेपीच्या कॅन्डिडेटाक उडोवन आमचो एमएलए असेंब्लीन घातलेलो आसा ह्याय फावटी आमच्या खुस्ताचेर आमी इलेक्शन जिखतले आनी हे काँग्रेस आनी बीजेपीचो जो एक एम पी आसलो एक एक सीट आसले ते उडोवन आमी आमचे प्रेजन्स पार्लमेंटान आमी व्हरतले सर्वे जालो तो सर्वे एक 8-10 दीस सर्वेक लागता तो सर्वे जाल्या उपरांत कॅन्डिडेट डिक्लेअर जाला आनी तेकाच लागून अमित पाडकराक फोन बंद दवरचो पडलो कित्याक तो सर्वे सो हें सगळें जें घडलां पळय हें इतल्याक लागून घडलां की तिका खंय तरी फेवर करपाचो आनी तिका जिखोवपाची अशें तांकां तरी दिसता पूण आमकां तरी दिसता की हें जिखपाक तितलें इजी ना कित्याक आतां आर जी येयल्या हेच्या पयलीं फक्त काँग्रेस बीजेपी हीच नाटकां चलतालीं आनी त्याच भितर लोकांक चूज करचें पडटालें सो आतां तो प्रश्न लोकांक ऑप्शन आनी एक होवपा मंगळारा राती बेतीत दोन शॉपांक उजो एक जनरल स्टोर आनी एक मोबायलाचे शॉप लासून काबार दोनूय दुकानांनी मेळून सुमार 3.5 लाखांचें नुकसाण म्हूण म्हायती भोंवतणीची दुकानां वाटोवंक उजो पालोवपी दळाक यस मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ जाल्ल्यान भोंवताडेच्या गांवांतले सैमीक झरे हाडले आयसांदेल हांगा शेकड्यांनी वर्सां पयलींचो भागीरथीचो झरो त्या झऱ्याकूय परिणाम जाला उदक कमी सामकेंच बंद जायत म्हूण थळाव्यांक भंय
आज आम्ही असू हाळी पेडणे गावात. हाळी हो महाराष्ट्र आणि गोवाच्या बॉर्डरवर असलेलो गाव. आमच्या वयर असा मोपा एअरपोर्ट आणि सकल आमचो गाव असा. आणि ह्या एअरपोर्टा वरसून जेव्हा पाऊस पडन जेव्हा पाणी हळाची ही एक वाट, पण हयसर एक असा स्थान असा. आमका जाणट्यांकडसून आमका कळला की ह्या स्थानाक आणि हयसर जो झरो असलो त्याका भागीरथी म्हणा असले. आणि पहिली जे पहिली आमच्या गावात नळ नसले काय नसले खूप लोकांनी हाळ काढले पाण्या खातीर. तर हयसून आणि एक तळी आहात हयसून लोक पाणी व्हरत. तर खूप वर्षा झाली हयसर ह्या बंद असलेलं. आज आमचे भुरगे असले त्यांना अशा मनाकडे दिसला की हयसर त्यांच्यानी ही तळी स्थान साफ करून तो पुरो झरो पुनर्जीवित करूचो. तर अजूनही बघू शकतात तुम्ही ह्या झऱ्याक पाणी येता. आता वयर कसं झाला मोपा एअरपोर्ट झालेल्या कारणान थंयसर पाणी जर जिरा असला. आणि तुम्ही खूपशे न्यूजही ऐकल्यात असतल्यात की थंयसर जे होणके मेळले ते होणके त्यांच्यानी जिरयले. तर जेव्हा ते होणके जिरयले थंयसर आता पाणी भितर वचप कठीण जातला. जर पाणी भितर गेला तरच हयसर सकल त्यांना झऱ्या फुटन तर पाणी येतला. तर आता तरी पण त्यांच्यानी जिरयले असन दोन पावसाळे गेले दोन तीन पावसाळे गेले आमचे बाकीचे झरे जे असत ते बंद झालेले असत तरी पण ह्या झऱ्याक पाणी येता. ह्या देवेचं देवीचं तीर्थस्थान असं मानतात असं आमका जाणट्यांकडसून कळलं असं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालाक दिल्ली हायकोर्टाचो धपको. इंडियेचे अटके आठ आव्हान याचिका भायर मारली. लोकांक एक आणि मुख्यमंत्र्याक एक असो कायदो असना. केस इंडी अलायन्स केजरीवालाची. केंद्रीय सरकार लागना इंडीचे दावे सबळ दिसतात. केजरीवालाचो भितर प्रथमदर्शी हातभार दिसता. कोर्टाचे निरीक्षण 15 एप्रील मेरेन केजरीवाल कस्टडीत. भगतवाडा काणकोणची फामात कट्टे दिवजां देवी पार्वतीक पुजोवपाची ही प्रथा. दर वर्सा गुडीपाडव्या दिसा धाकट्या चलयांक पार्वतीचे रुपांत पुजयतात. पारंपारीक रूढी परंपरा जपपाचो हो खासा रिपोर्ट. ल्हान भुरगीं जी आसतात चली भुरग्यो तांची दिवज जातात. ही काणकोणाकूच जातात अशी खासियत आसा काणकोणा. मल्लिकार्जून देवाचे जे हे वाठार जो आसा ह्या वाठारांतच ह्यो ल्हान भुरग्यांची ही जी कट्ट्याची दिवजां ही एक खासियत हांगा जाता. आतां जी भुरग्यां ल्हान आसतात चली भुरग्यो खासा करून ज्यांचे मासीक विधी कांय जाल्ले आसनात अशा भुरग्यांक ही कट्ट्याची दिवजां लायली गेली वतात. त्यांना पहिल्या दिसाक उपास धरून जशी दिवज म्हटले की ती आमची परंपरा म्हणटा आम्ही. आणि ती सदां मातयेची असता पूण मातयेची बुडकुल्याचे कैल करतात. आणि त्या कैलाक कट्ट्यो ज्यो असतात नाल्लाच्यो कट्ट्यो ज्यो असतात सुकी कट्ट्यो त्यो पेटोवन दवरतात. आणि ते दिवस ह्या ल्हान चलयेच्या माथ्यार दवरून ज्या थळांक ते रावतात किंवा ज्या घरवळीचेर किंवा ज्या देवस्थानाक ही दिवजां पेटयतात त्या देवस्थानाचो फेरो घेतलो वता. आणि त्याच बरोबर जे दिणे भुरगे असतात ल्हान भुरगे ते टके ज्याका आम्ही टोको म्हणतात किंवा टकी म्हणतात ते टके घेऊन या दिवसकांनी बरोबर भोवतात. आणि त्याच बरोबर वेगवेगळे गावातले लोक इकडेन जाऊन घुमणुळी म्हळ्यार एक ताल असता त्या तालाचेर हांगा फुगडी घालप जाता. म्हणटकच अशा पद्दतीन हो जी ल्हान भुरग्यांची कट्ट्याची दिवजां जी आम्ही म्हणटा जे ऑड नंबर्स ऑड वर्स जी असतात म्हणजे 3 वर्सां 5 वर्सां 7 वर्सां 9 वर्सां अशा वर्सांचेर ह्या चली भुरग्यांनी दिवजां लायतात. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. पळत रावात प्रुडंट. पोरणे गोंया खोले उद्देगीक वसणुकींत वेले मिनेझीस कॉमेको फूड प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी फांतोडेर उजो लागून मोठे नुकसान. उद्देगांतले सगळे तयार प्रॉडक्ट फूड मशिनां लासून काबार. उजो हाडूंक फायर ब्रिगेडीक 7 ते 8 वरां लागलीं. 4 फायर ब्रिगेड लागल्यो. उजो आडपा हाडलो तरी धक चालूच. इमिजिएटली उजो आडपा इमिजिएटली आमी कुंडेम पोंडा आनी पायपोर्ट हेडक्वॉर्टर ह्या 3 स्टेशना वयल्यान आमी गाडयो आपयल्यो. आनी 4 गाडयेच्या वांगडा आमी ते फायर फायटींग स्टार्ट केले. फायर फायटींग ते केल्या उपरांत आमकां दिसून येयले तेजे भितर ते नुडल पास्ता पॅकिंग आनी मॅन्युफॅक्चरींग थंय करताले म्हणून कितें जवळ जवळ कितें 50,000 लिटर आमी उदक मारून 4 गाडयेचे ते फायर अंडर कंट्रोल हाडून आतां ऑलमोस्ट आमी एस्टिंग्विश तो केला. सो टोटल 4 गाडयो लागल्यो. हय 4 गाडयांनी आमी 50,000 सुमार उदक मारलें. 50,000 कितलो टायम लागलो तुमकां? आमकां कॉल
एकटू पॉलिवरा गेल्ले कित्याक जवळ जवळ सकाळी 7 म्हणून तर आम्ही फायर तर कंप्लिटली एक्स्टिंग्विश केलं. पण अजूनही ते मात्र तळो हे असा अजूनही त्याचा स्मोक किती आहे त्याच्या भीतर ते नूडल्स त्याचे पॅकेटं ड्राय असलेले म्हणून भीतल्या मात्र स्मोक आप हीट हा कूलिंग आम्ही चालू होतं दोनला आणि किरा पॅडपाक ते नका म्हणून. सो अजून ते फायर तुमचे ऑफिसर अजून अजून आम्ही एक किती ते प्रिकॉशन मेजर ते साईड इंडस्ट्री असा पाटण्या तिकडे रेझिडेंट बिल्डिंग आणि ते प्रिकॉशन म्हणजे किरा फायराचे व्हेकल आता स्टेशन ते केला आणि ते कूलिंग किती आहे त्याचे भायले जे पॅकेट त्याने बाहेर उडलेलं ते कूलिंग आम्ही ते स्टार्ट करून लागलो. एस्टिमेट लॉस बीन किती आहे? एस्टिमेट लॉस ते आमकां अजूनही ओनरान तेणी देऊंक ना तो अंडर एस्टिमेट आहा एस्टिमेट केल्या उपरांत दिता आमकां. आणि कॉज ऑफ फायर किती कळा? कॉज ऑफ फायर असं तेणी काय ते सांगू ना तो म्हणटा तो सस्पेक्टेड तो म्हणटा शॉर्ट सर्किट की कशें म्हणून पण एक्झॅक्टली काय हे चालू ना ते अंडर इन्व्हेस्टिगेशन. त्यांना कोण फायरिंग सिटी कोण कोण लोक कामार ड्युटर असेल का इट वॉज बंद असली? आमकां केन्ना कॉल येयले त्या टायमार आम्ही केन्ना पावले ते कॉल पडटा तेन्ना इंडस्ट्री तेजी बंद असलेली आमकां सेक्युरिटी बी कोण ना सायडीच्या सेक्युरिटीन तुमकां इन्फॉर्म ते केले अकॉर्डिंगली तुम्ही आमकां कॉल केली पण इंडस्ट्री बंद असलेली ती. सत्तरीत नागव्या राती थंयच्या परवार फामिलीक वनमनव सापडलो. वर्षा परवार म्हणटा ताका तो दिसलो. ताणें आवयक सांगलें. घरच्यांनी ताज्या वनमनवाची पुजा केल्या. एनिमल रेस्क्यू स्कॉडाक आपोवन तांकां सांगलें. रेस्क्यू स्कॉडान रातो रात ताका रानांत सोडलो. अभयारण्यांत वनमानव दिसतालो. मात गांवांत दिसपाची ही घडये पयलीच खेप. तुका कितें म्हणून कळ्ळें? तुका तुवें पयला केन्ना आसलो? फस्ट टायम. हेका ती तिकली लायल्या पळय, ती तिकली कित्याक म्हणून लायल्या? जाणटे सांगता म्हणून जाणटे कमलान तेका तेका दिसल्या वय आसल्या जनावर जाल्यार तेका सगळ्या दिसूंक जाय आनी फूल सामाळ घालूंक जाय आनी तेका धाडूंक जाय. हेका तुमी कितें म्हणटात? वन माणूस. वन माणूस म्हणटा. न्हेसयता कित्याक लागून ते जाणटे सांगात का तेका आतां तुका दिसलें जाल्यार तेका कांयच मारूंक जायना बुडूंक जायना कांयच करूंक जायना. तेका काय करपाचें? न्हेसोवपाचें. तें उकतें न्हू तेका न्हेसोवपाचें कपलाक घालपाचें आनी तेका व्हरून झाडाचेर दवरपाचें. प्रदीपजी तुमी हेज्या पयली केन्ना रेस्क्यू केला? ना सर, हांव फस्ट टायम तुमी केला. आणि त्याच्या हो जो असा पण शेड्यूल वनान येतात कायद्यान तेका आणि सांगूक सोदता की हो प्राणी जो आहा हो एकदम शांत असा बाकीच्या माकडां सारखो असो उडी मारपी असो न्हू एकदम स्लो चलपी आणि हो नॉक्टर्नल. नॉक्टर्नल म्हणजे रातच्या टायमार ॲक्टीव असता. आता पहिली पासून आमच्या गोयात आतापर्यंत जे मेळलेले असा ते चढशे आमकां मोल्या अभयारण्या वटेन मेळ्ळ्या किंवा जे आमचे बॉर्डर आहा पळय कर्नाटक आणि आमचे जे कृष्णापूर बी त्या वटेन मेळ्ळ्याचे उल्लेख आहा. हेका पोसपाक जावन मेळना हेका खेळपाक बाळगावपाक म्हणजे गुन्हो असा. ह्यो गोष्टी ज्यो आसा त्यो वाचल्या पळय ते जाणट्यांक लागून आणि आमच्या जरी आमी तेंका अनाडी म्हणटा पळय थोडे पण ते अनाडी न्हू अनाडी जे आहा ते आमी शिक्षित आहा पळय ते अनाडी. सो हे प्राण्यांचे जे खरे जे हे आसा पळय किंवा जंगलाचे रक्षक खरे आसा पळय ते हेच आसा जे आमची पयलीची पिढी आसा. आम्ही केन्ना म्हणटा की तर प्राणी मित्र म्हणून आम्ही न्हू आम्ही न्हू जे आपयता ते खरे प्राणी मित्र आसा. दक्षिण गोयच्या आरोन आपाचो आमदार वेंजी वियेगाजा आचार संहिता मोडली म्हण कारणां दाखय नोटीस दिल्या. वेंजी म्हणटा आपूण उमेदवार न्ही आपणे लाऊड स्पीकर घेऊन खंयची जाहीर सभा घेतली ना वगीच नोटीस काढल्या. हो जो कॅम्पेन अवेअरनेस ती आणि ही अवेअरनेस करता असताना आम्ही धाकटोसो स्पीकर उजा घेतले त्यातून कांयच लेस देन 50 decibel स्पीकर. इट वॉज जस्ट टू क्रिएट अ प्रोमो ऑफ इंडिया एअरलाइन्स आणि आमचा जो बॅनर आलो तेजे इंडिया एअरलाइन्स म्हणून बरयलो आले आणि ही एकूण फस्ट कॅम्पेन न्हू दीस इज पास्ट लास्ट 10 days वी वर डुईंग इट आणि तेदूच थिंग सारखे सिंगम जाऊन आमगेले गोंयकार भाव पुलीसचे युनिफॉर्म घालून आणि डुईंग इलेक्शन ड्युटी आयले थांबवले आमतरी पूण कंटिन्यू केले आणि आज कितका म्हणल्यार आमकां शो कॉज नोटीस काल धाडल्या आणि विदीन 48 hours आय हॅव टू रिप्लाय. सो वी हॅव रिप्लाय टू देम सेईंग दॅट देर वॉज नो पब्लीक मिटींग. आज जे तुम्ही चोपा गेल जाल्यार इंडिया एअरलाइन्सा इतली बिलो आहे इंडिया एअरलाइन्सा भिवन ते आज शोकॉज देखून काढपाक लागले वयल्या MLA जान डायरेक्ट दे आर सेंडींग शोकॉज नोटीस टू मी अँड डेट टू विथ अ ब्लेटंट लाय. देर वॉज नो पब्लीक मिटींग देर वॉज नो लाऊड स्पीकर इतली कापस्तात ते गेली की भिवपाची
सो हाल भितर ही घातले कडेन म्हाका. आज जोरी तर एशको शोकॉज नोटीस काडाय डायरेक्ट टू द एमएलए एंड बाय पुटिंग फॉल्स एलिगेशन कमिंग फ्रॉम द कलेक्टर्स ऑफिस. काणकोणा खोला कासा गेल्ले कडेन फार लागलो. थळावो खुशाली वेळीप सोपलो हे प्रकरणांत काणकोण पुलिसेन 6 जणांचेर FIR केल्या. तातूंत कांय जाणांची वळख पटल्या. रानडुकराचेर फार मारतना चुकून खंय खुशालीक लागून तो सोपलो. अंदू नोव्हेंबर मेरेन पावस. जुनाचे दुसरे परदेशीत सुरू. जुलयांत वादळ वारें. पंचांगात वर्सुकी अदमास. श्रीधर भावे गुरुजीन प्रुडंट संसार फळ सांगलें. हिंदू वर्साचे सुरवातीचे 3 महिने शेअर मार्केटात तेजी. सरकारी रोखे सरकारी शेअरांक अच्छे दिन. इलेक्ट्रॉनिक कडंट धातू आणि इंधन तेजींत. श्रावण भाद्रपदांत पितळ तांबे देऊं येता. भांगर रुपे स्थिर उरपाचो अदमास. जून महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पावसाची सुरुवात होऊन जुलैपर्यंत वादळी वाऱ्यासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिशय जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता यंदाच्या या संवत्सर फळामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस असून एकूण संपूर्ण संवत्सराचा नक्षत्र योग पाहता नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडेल आणि हे संपूर्ण पर्जन्यमान सर्वांच्या दृष्टीनं समाधानकारक असेल असा विश्वास या नक्षत्रफळामध्ये वर्तवलेला आहे. बाजारभाव तेजी मंदी याचा जर आपण प्रामुख्यानं विचार केला तर चैत्र वैशाख ज्येष्ठ या वर्षाच्या सुरुवातीलाच ही सुरुवातच बाजारभावामध्ये तेजीनं होईल. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कॉम्प्युटर फोन इत्यादी वस्तू या तेजीमध्ये असल्याचा या पंचांगामध्ये शक्यता सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे सरकारी रोखे शेअर्स हे सुद्धा या दरम्यान तेजीमध्ये असतील. कडधान्य आणि धातू वेगवेगळ्या प्रकारचे हे सुद्धा या दरम्यान तेजीमध्ये असतील अशी शक्यता आहे. आषाढ श्रावण भाद्रपद या पुढील महिन्यामध्ये पितळ तांबे इत्यादी धातूंना मंदी जाणवेल आणि सोने चांदी यांचे भाव मात्र स्थिर राहतील. ही आशिल्ली दनपारची अपडेट. परत रोखडेच मिळूया. प्रुडंटाक फॉलो करात. प्रुडंट प्लस ॲप फेसबूक ट्विटर पॉडकास्ट व्हॉट्सॲप टाटा प्ले ॲप जिओ TV ॲपार. बी प्रुडंट बी सेफ कीप वॉचिंग प्रुडंट.